कोरोना संसर्गामुळे सर्वत्र ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. काही वर्गांची शाळा आणि कॉलेज अजूनही बंद असल्यानं विद्यार्थ्यांना घरी बसूनच शिकवणी आणि परीक्षा सुरू आहेत. त्यातच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शैक्षणिक धडे देण्याचं प्रयोजन करण्यात आलंय. मात्र जिल्हा परिषद आणि नगर परिषद हद्दीमधील बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अद्ययावत भ्रमणध्वनी तसेच विविध तांत्रिक अडचणी असल्यानं हे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दुरापस्तच राहण्याची भीती वाटत असताना प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते सोनू सूद यांनी कोपरगाव येथील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये किमतीचे 100 अँड्रॉइड मोबाईल भेट दिलेत. आपलं कोपरगावशी अगदी जुनं नातं असून येथील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी आपण या गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देत असल्याच्या भावना अभिनेता सोनू सूदनं व्यक्त केल्यात. क्लासेस जो होती हैं, हमें कोरोना दौर के बाद पता चला कि जो पढ़ाई होती बच्चों के लिए कितनी मुश्किल होती है, और ख़ासकर उन माँ बाप के लिए जो अपने बच्चों को वो मोबाइल फ़ोन्स नहीं दे पाते, या जब बच्चे बोलते होंगे कि हमारी क्लास करनी ज़रूरी है और माँ बाप बोलते होंगे कोई बात नहीं जब स्कूल खुलेगा तब देंगे, लेकिन वो बता नहीं पाते क्योंकि वो फ़ोन अफोर्ड नहीं कर पाते, वो बता नहीं पाते बच्चों को कि कितना कितनी ज़रूरी है क्लासेस, वो दे नहीं पाते. तो मैं जब विनोद भाई से मेरी बातचीत हुई तो उन्होंने सबसे पहले मुझे यहाँ के बारे में बताया कि यहाँ बहुत सारे होनहार बच्चे हैं, बहुत सारी ऐसी फैमिलीज़ हैं जिनको ज़रूरत है, करीबन 100 के करीब बच्चे हैं. तो मैंने बोला कि विनोद भाई, मेरा वादा है कि जिस दिन कोपरगाँव में आऊँगा उससे अगले दिन वो 100 के 100 बच्चों की कोई भी ऑनलाइन क्लास मिस नहीं होगी. और अगर आज कुछ लोग छूट भी जाएँ, अगर 100 लोगों से ज़्यादा लोग भी हों और छूट जाएं, तो विनोद भाई को आप ज़रूर बोलिएगा, मैं फिर से आके उनकी भी उनको भी जो भी उनको चाहिए रहेगा मैं ज़रूर प्रोवाइड करूँगा. ज्या हातांना कधी मोबाईल माहीत नाही त्या हातात आता 10,000 रुपये किमतीचा मोबाईल आलाय. अनेक दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू असून देखील आपल्याला शिकता आलं नाही, मात्र आता सोनू सूद भैयानं मोबाईल दिल्यानं आपण जगाशी कनेक्ट होणार असल्याचं लाभार्थी विद्यार्थ्यांनी अगदी आनंदात सांगितलंय. माझ्या घरची परिस्थिती एकदम गरीब होती, तर आमच्या घरामध्ये आता कोरोनाचा काळ असल्यामुळे घरामध्ये फोन नव्हता, ऑनलाईन अभ्यास चालू होता, तर घरामध्ये फोन नसल्यामुळं ऑनलाईन अभ्यास करता येत नव्हता, त्यामुळे ऑनलाईन अभ्यास किंवा पेपर देता आले नाही. तर सोनू सूद सरांमुळे आम्हाला फोन भेटला आणि त्याच्यामुळे आम्ही आता ऑनलाईन अभ्यास करू शकतो. आणि आता आम्ही ऑनलाईन अभ्यास करू, त्याच्यामध्ये अभ्यासाचे जे माहिती नाही ते सर्च करून आम्ही त्याचा उपयोग करू शकतो आणि याच्यावर ऑनलाईन अभ्यास करू शकतो. म्हणजे आई वडिलांना मी सांगितलं होतं की मला फोन घ्यायचा, प्रत्येक मुलांसारखं मला पण अभ्यास करायचा, ऑनलाईन अभ्यास करायचा. सगळी मुलं अभ्यास करतात तर मला खूप वाईट वाटतं की ते अभ्यास करतात आणि मी बसून राहते. मला फोन घ्यायचा असं मी मम्मी पप्पांना सांगितलं होतं, पण ते म्हणे आपल्याकडे खायलाच पैसे नाही तर आपण फोन कसं घेऊ. आता माझ्या पप्पाकडे पण बटनांचाच फोन आहे, ते कधी असे स्क्रीन टच फोन कधीच वापरलेले नाही. पप्पा म्हणे मी नाही वापरला तर तुला कसं काय घेऊन देऊ, माझ्याकडे पैसे नाही राहत. सोनू सर सरने दिया है हमें ये मोबाइल, तो ये रहा मोबाइल. ऑनलाइन परीक्षा चल रही थी और घर में फ़ोन भी नहीं था, तो इसलिए बहुत दिक्कतें आ रही थी. तो सोनू सद सर ने हमें फ़ोन देके अच्छी चीज़ें सिखाने की और प्रयास किया है, कोशिश करेंगे हम और ऑनलाइन परीक्षा ठीक दे सकते. शाळेतील प्रांगणामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कोविडचे सर्व नियम पाळत मुलांना बसवण्यात आलं. त्यानंतर अभिनेता सोनू सूदनं मुलांमध्ये जाऊन मोबाईलचं वाटप केलं. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सोनू सूद आणि हे सर्व घडवून आणणारे शहरातील कार्यकर्ते विनोद राक्षे यांचं कौतुक करत आभार देखील मानलेत.